आशिष शेलार आता गोपाळ शेट्टी यांची भेट घेणार आहे। गोपाळ शेट्टी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केला जातोय। तर शेट्टी यांच्याकडनं अपक्ष उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली आहे। भाजपमधील बंडखोरी थांबवण्यामध्ये आता शेलार यशस्वी होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात आशिष शेलार हे गोपाळ शेट्टी यांची भेट घेण्याची शक्यता आहे। गोपाळ शेट्टींची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीनं केला जातोय। मात्र आता गोपाळ शेट्टी भाजपच्या वरिष्ठांचा ऐकतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली नाही आणि त्यामुळे ते आता नाराज झाल्याचं बोललं जात आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, या बातमीच्या संदर्भातले अपडेट देतात। चेतन, आता कुठेतरी गोपाळ शेट्टी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीनं केला जातोय, प्रयत्न यशस्वी होईल का? निश्चितच एकंदरीतच शुभम, महत्वाची माहिती म्हणजे उद्या सकाळी 10 वाजता माजी खासदार गोपाळ शेट्टी हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे आणि म्हणूनच त्यांची आता मनधरणी करण्यासाठी आणि बोरिवली मतदारसंघ जो भाजपचा मुंबईतील सर्वाधिक सुरक्षित मानला जाणारा मतदारसंघ आहे या मतदारसंघामधली बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार करत आहेत। मात्र याआधीही लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट कापल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची भेट घेतलेली होती, त्यांनी बंडखोरी घेऊ करू नये अशी विनंती केलेली होती, ती विनंती मान्य केलेली होती। आता पुन्हा विधानसभेमध्ये भाजपची विनंती गोपाळ शेट्टी मान्य करणार का हे पाहणं महत्वाचं असेल, अन्यथा या ठिकाणी जे उमेदवार भाजपचे आहेत संजय उपाध्याय त्यांची उमेदवारी आणि त्यांची ही जिंकून येणारी जागा कुठेतरी धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते। शुभम, अगदी चेतन, महत्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले दिलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। त्यामुळे आता भाजप शेट्टींची नाराजी दूर करतं का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।